नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आजच्या या खास एपिसोडमध्ये. सल्ला द्यायला आणि स्वप्न बघायला पैसे लागत नाही, पण सल्ला देताना त्याचा काय अर्थ असू शकतो, काय प्रभाव पडू शकतो हे देखील आपल्याला बघितलं पाहिजे. आणि स्वप्न तर काय आपण बघतच राहतो, आणि काही गोष्टी असतात, काही स्वप्नांवर आपलं कंट्रोल असतो, काही स्वप्नांवर आपला कंट्रोल नसतो बघण्यामध्ये. पण आजच्या कार्यक्रमात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वप्न आणि एखाद्या स्वप्नाचा अर्थ हा काय असू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलेलं आहे विनोद मिस्त्री यांना. विनोद एक लेखक आहे, वक्ते आहेत, प्रशिक्षक पण आहेत आणि एक काउन्सिलर पण आहेत. विनोद, महाराजांचं स्वप्न जेव्हा आपण याचा उल्लेख करतो, आपण इतिहासात जातो, आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात, अनेक किस्से लक्षात येतात, पण स्वप्न बघायला पैसे लागत नाही. बरोबर, अगदी. पण या स्वप्नांचा अर्थ कसा लावायचा? बरोबर, याबद्दल आज आपण बोलू. नक्कीच. काय म्हणणं आहे आपलं? आता मी पुन्हा महाराजांच्या स्वप्नाशी जोडेन या गोष्टीला. आपण जर विचार केला महाराजांच्या त्या परिस्थितीचा, ज्याबद्दल आपण पहिल्या एपिसोडमध्ये बोललेलो आहोतच, त्यावेळेची परिस्थिती किती प्रतिकूल होती. अशा वेळी महाराजांचा जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितलात, तर त्यांचे वडील शहाजीराजे हे चांगल्या चांगल्या शाळांमध्ये मोठ्या पोस्टवर होते, असं आपण म्हणू शकतो. मोठ्या पोस्टवर होते, त्यांच्याकडे एक जहागीर होती, तिथले ते राजे म्हणून किताब मिरवू शकले असते, म्हणजे महाराज पण तेच करू शकले असते. त्यांचं, त्यांची परिस्थिती वाईट नव्हती, त्यांना जे हवंय त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे उपलब्ध होतं. बरोबर. तर आता त्यांना ते न ठेवता, फक्त तेवढाच एक एम नजरेसमोर न ठेवता की मलाही कुठेतरी, जसं आज आपण बघतो की आपलं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यावर आपण सगळे काय विचार करतो, आपल्या भारतात बुद्धिमत्ता प्रचंड निर्माण होते या एज्युकेशनने, पण होतं काय? तर लोक विचार करतात मी मोठ्या पोस्टवर, कुठल्या तरी मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर कामाला, मला नोकरी मिळाली पाहिजे, हाच त्यांचा हेतू असतो. पण महाराजांनी त्याच्या पलीकडचं पाहिलं, ते त्यांचंच एक जहागीर सांभाळू शकले असते, त्यांचंच एक तो जो काही वतन आहे ते सांभाळू शकले असते, पण त्यांनी काय विचार केला, माझ्या आजूबाजूचे लोक तेच जीवन जगत नाहीत जे मी जगतोय, यापेक्षा वेगळी परिस्थिती असू शकते. बरोबर ना? आणि या सगळ्या लोकांना तो हक्क आहे ते सगळं आयुष्य जगण्याचा, ती सुखसमृद्धी, ते न्याय, समानता, हे सगळी वागणूक मिळण्याचा या सगळ्यांना हक्क आहे, आणि तो त्यांना मिळवून देता आला पाहिजे. आणि मग ते स्वप्न जे जिजाऊंनी त्यांच्यामध्ये रुजवलं, आणि इनफॅक्ट या स्वप्नाची सुरुवात जी बीज आहेत ती शहाजीराजांकडे, शहाजीराजांनी त्यांच्या त्या हयातीमध्ये खूप प्रयत्न केलेत स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं. कारण हे फार होतं, आपल्याकडे आपण जर का घराचं एक एक्झाम्पल घेतलं, बरोबर, आपल्याला असं वाटतं की आजची पिढी आपण आहे इकॉनॉमिकली सगळ्यांकडनं, आपले आई वडील आपल्याला मोबाईल फोन पण देतात, फीज भरतात, येण्या जाण्यासाठी सगळ्या सुखसोयी आहेत. खरं, त्यांनी जे काही केलं त्याची कदर एरवी आपण करत नाही, कारण त्यांची परिस्थिती एवढी अनुकूल नव्हती. आपण जर पाहिलं तर खूप क्रिटिकल सिच्युएशन, शहाजीराजांना बऱ्याच वेळा ह्या शाहीतून त्या शाहीमध्ये नोकऱ्या बदलणं हे काम तर होतंच, आणि त्यांची सारखी वणवण होती त्यांच्या आयुष्यामध्ये, पण एक एम होतं की स्वराज्य जे स्थापन करायचं आहे त्याचे संकल्पक ते आहेत, बेसिक आयडिया. त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत स्वराज्य स्थापन करण्याचे, त्यामध्ये आपण जाणार नाही, पण ते बीज त्यांच्यामध्ये होतं जे शिवाजी महाराजांनी आत्मसात केलं आणि त्याला स्वरूप म्हणजे वास्तवात आणलं, ते समोर आणलं. आता हे स्वप्न जे त्यांनी ठरवलंय याच्यामध्ये काय काय यायला हवं, आपण फक्त म्हणतो स्वराज्य स्थापन केलं. आज मी प्रत्येकाला जे कोणी हे ऐकतायत त्या सगळ्यांना मी चॅलेंज करेन की जर तुमच्या आयुष्यात तुम्ही जर तुमच्या स्वप्नासाठी जगला नाहीत, मग कशासाठी जगणार? दोन प्रकारचे लोक असतात, एक जे स्वतःच्या स्वप्नांसाठी जगतात आणि दुसरे जे दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी जगतात, म्हणजे दुसऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करतात. आता हे जर स्वप्न तुम्ही पाहिलं त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो हे आपण विचार करूया. तर मी जेव्हा महाराजांच्या स्वप्नांचा अभ्यास केला, किंवा इतर कोणतेही तुम्ही असे मोठे लोक जे मोठे झालेत, इनफॅक्ट जे इतिहासामध्ये त्यांचं नाव आहे, त्यांचा अभ्यास केला, तर सहा गोष्टींचा समावेश स्वप्नांमध्ये होतो. बरोबर. आता सगळ्यात पहिली गोष्ट काय, मी जे काही करतोय, मी जे काही ध्येय ठरवलंय, जो माझ्या आयुष्याचा हेतू मी मानतो की ह्यासाठीच मी जगणार आहे, ते ध्येय, ते काम जे मी करतोय, रोज करतोय, त्यामध्ये माझ्या बुद्धिमत्तेचा कस लागतोय का, माझी बुद्धिमत्तापणाला लागते का, म्हणजे मला आवडतं म्हणून हे मला करायचंय. हा, येस. आणि बुद्धिमत्तापणाला लागणं म्हणजे काय, मला जे समोर दिलंय तेच मी, म्हणजे जे मला सांगतायत समोरचे तेच फॉलो करायचं आणि तेच करायचं नाही, माझी क्रिएटिव्हिटी, माझी बुद्धिमत्ता, जो दोन कानांच्या मध्ये एक प्रभावी यंत्र देवाने दिलंय आपल्याला मेंदू नावाचं, त्याचा पुरेपूर वापर करणं, त्याचा कस लागणं,
हे होतंय का माझ्या स्वप्नामध्ये, की मी जे दिलंय तेच फॉलो करत चाललेलो आहे, मी माझ्या डोक्याचा वापरच करत नाहीये. तर महाराजांचा जर तुम्ही विचार केला तर त्यांचं कोणतीही गोष्ट बघा, त्यांचं एक तर राज्य चालवण्याचं तंत्र असेल, गनिमी कावा ज्याला महाराजांनी एक मोठं स्वरूप दिलेलं आहे आणि जे जगाने हे केलेलं आहे जगभरामध्ये, व्हिएटनामचं जे युद्ध झालं अमेरिकेशी, त्यांनी 9 वर्ष जे युद्ध केलं त्यात महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास आहे. हिटलरने ते व्यक्त केलेलं आहे सुभाषचंद्र बोस यांच्या समोर, की शिवाजी महाराजांचा गनिमी काव्याचा अभ्यास करून आम्ही बरेच तंत्र आमच्या युद्धामध्ये वापरतो. बरोबर, आता हा गनिमी कावा बुद्धीचा वापर, अगेन लोक जोडण्याची तंत्र, लोकांची सायकोलॉजी ओळखणं, शत्रूची सायकोलॉजी ओळखणं, म्हणजे त्याचा मानसिक अभ्यास करणं, युद्धतंत्र, तुम्ही जे काही त्यांचं बघाल, त्यांचं राजकारण, या सगळ्या गोष्टींमध्ये बुद्धिमत्तेचा कस आपल्याला लागलेला दिसतो. त्यांनी बुद्धिमत्ता प्रचंड प्रमाणात वापरलेली. तसा जर वापर आपल्या स्वप्नांमध्ये होत असेल, मी जे स्वप्न ठरवतोय त्यात माझ्या बुद्धिमत्तेचा कस लागत असेल, तर पहिली परीक्षा मी पास झालो 6 मधली. बरोबर, आता दुसरी महत्वाची गोष्ट माझ्या स्वप्नात त्याचा समावेश असायला हवा, ती म्हणजे गरज. मी जे स्वप्न ठरवतोय ती लोकांची गरज आहे का, की उगाच मला जे हवंय ते मी लोकांच्या माथी मारतोय. आता जसं मी म्हणालो की महाराजांनंतर सुद्धा 27 वर्ष लोक लढत राहील, राजानंतर पण प्रजा लढत राहते, ती का लढली, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. जर ते शिवाजी महाराजांचंच स्वप्न होतं तर त्यांच्या स्वप्नासाठी मी का लढू, म्हणजे आता आपला बॉसच नाहीये वर, तर मी कुणाला खुश करण्यासाठी लढतोय. पण त्यांनी जे मोटिवेशन, त्यांनी जे स्वप्न बघितलं, त्याच्या मागे जे लॉजिक आहे त्यासाठी, अगदी त्याच्यापेक्षाही त्यांनी जे स्वप्न पाहिलं ती लोकांची गरज होती. त्यांनी एक गोष्ट नेहमीच लोकांमध्ये बिंबवलेली आहे, ते नेहमी म्हणायचे हे राज्य व्हावं ही तर श्रींची इच्छा. बरोबर, हे राज्य व्हावं ही त्याची इच्छा आहे, म्हणजे मी एक माध्यम आहे, तुम्ही पण सगळे माध्यम आहात. हे राज्य फक्त एकट्या शिवाजीचं नाही आहे, हे राज्य तुमच्या प्रत्येकाचं आहे. पण ही एक आस्था त्यांच्यामध्ये निर्माण केली आणि ती गरज, मग हे राज्य आमचं आहे. बरोबर, हे गरज आहे, हे राज्य टिकणं, हे राज्य वाढणं ही आमची गरज आहे, हे लोकांना कळायला लागलं. आणि म्हणून लहानापासून थोरापर्यंत, अगदी वयोवृद्धांपर्यंत ते त्या युद्धामध्ये समाविष्ट होते. म्हणजे औरंगजेब हैराण व्हायचा, तो नेहमी म्हणायचा अरे रे रे हे मावळे येतात कुठून, किती कापले तरी उगवतात कुठून. म्हणजे 27 वर्ष तो प्रयत्न करतोय बिचारा, लढ्यांमागून लढ्या लढतोय, पण शरणच येत नाही आहेत मावळे. म्हणजे राजा गेला, म्हणजे राजा कैद झाला तरी सुद्धा हे लोक थांबत नाही आहेत. म्हणजे काय, कुठल्या मातीचा, कुठल्या रक्तातला काय स्वाभिमान यांच्या रक्तामध्ये, म्हणजे हे तो नेहमी विचार करायचा. मग हे का घडलं, तर ती लोकांची गरज होती. आणि यामध्ये एक थोडस आजच्या युगातल्या, आजचे जे नवयुवक आहेत, त्यांच्यामध्ये कसं झालंय की मोबाईल आहे, टेक्नॉलॉजी आहे, सगळं आहे. बरोबर, तर आम्हाला ऍप बनवायचं आहे, मला जे आवडतं, मला जे आवडतं त्यासाठी मी ऍप बनवतो. बरोबर, जसं तुम्ही म्हणताय की लोकांची गरज ऍप्लिकेशन बनवणं, अगदी अगदी हे त्यांच्या स्वप्नांमध्ये. चांगलं एक्झाम्पल आहे. मला काय हवंय यापेक्षा लोकांची गरज काय आहे ती ओळख आणि त्यानुसार करणं, हे जर माझ्या स्वप्नात येत असेल तर ऑब्व्हियसली मी दुसऱ्या परीक्षेमध्ये पास होतो. बरोबर, तर तिसरी महत्वाची परीक्षा म्हणजे काय, पॅशन, वेड. मी जे करतोय त्याचं मला पॅशन आहे का, की मी ते करायचं म्हणून करतोय. आज माझ्या डोक्यात काहीतरी आलं, माझ्या आजूबाजूचे 2-3 टाळकी असं करतायत म्हणून आपण हे करावं, अजून आपण हे करावं, अगदी अगदी अगदी, यामध्ये खूप चांगलं करिअर आहे, यामध्ये खूप चांगला पैसा आहे म्हणून मी ते करावं. अरे पण ते तुझं पॅशन आहे का, मी हे दिवस रात्र एक करून करू शकतो का, म्हणजे रात्री 2 वाजता जरी उठवून मला कोण म्हणाला अरे तू हे कर, मी ते करायला तयार आहे का, की मी अगदी कंटाळा करून उठणार आहे. मी ज्या आता करिअर जे मी निवडलंय किंवा मी जे स्वप्न निवडलेलं आहे ते स्वप्नासाठी मी रोज उठताना उत्साहाने उठतो की अरे चला या स्वप्नासाठी मला उठायचं आहे, की मी अगदी जीवावर उठतो आणि यार काय आज परत जायचं तिथे. तर ती जी परिस्थिती आहे, जसं अब्दुल कलाम नेहमी म्हणतात की स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी झोप उडवतात. बरोबर, आणि मग हे झोप उडवणं कुठे होणार, जेव्हा ते तुमचं पॅशन आहे, मग हे पॅशन असणं गरजेचं. आता ऑब्व्हियसली शिवाजी महाराजांचं स्वराज्य त्यांचं पॅशन आहे हे आपल्याला प्रतीत होतं, कारण त्यांनी अख्खं आयुष्य फक्त त्या स्वप्नासाठी घालवलेलं आहे. म्हणजे दिवस रात्र फक्त स्वराज्याचा विचार, आणि हे कंटाळा म्हणून नाही तर एक वेड म्हणून, एक पॅशन म्हणून. आणि वेड असलेला माणूसच हे करू शकतो. त्या अफजल खानासारख्या एवढ्या बलाढ्य शत्रू समोर जाऊन उभं राहणं, 1,25,000 फौजेच्या पहाऱ्यातून आत शिरून, 2,000 लोकांना घेऊन आत शिरून शाहिस्ते खानाची बोट छाटणं आणि बाहेर निघणं, आग्र्याला जवळपास 2,00,000 अधिक पहाऱ्यामधून 600 लोकांना घेऊन सुखरूप निसटणं, आणि मग 1,700 किलोमीटरचा प्रवास रोज 60-70 किलोमीटर पार पाडत येणं आणि पुन्हा स्वराज्याला लागणं, हे काम
एखादा वेळ असलेला माणूसच करू शकतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं, इतिहासात वाचताना आपण चॅप्टर वाईज गेल्यावर ही ज्या मधल्या गोष्टी आहेत त्या कधीच कळत नाहीत आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू पण नाही नसते. गेले ठीक आहे, अडकले आणि आले परत, अरे मग काय सोपं झालं हे सगळं. पण तेवढं सोपं नव्हतंच मुळात ते. त्यासाठी काय करावं लागलं असेल, 3 महिने त्या कैदेमध्ये एकही क्षण त्यांनी फुकट नाही घालवला. मी इथून बाहेर कसा पडू याचे वेगवेगळे मार्ग ते शोधत. फ्रस्ट्रेट न होता, फ्रस्ट्रेट न होता, कारण तिथे पण जेव्हा कळतं की मी आता औरंगजेब जो स्वतःच्या वडिलांना मारू शकतो, स्वतःच्या भावाला मारू शकतो, तर मी काय, मला पण तो मारणारच आहे. पण ते तिथे सरेंडर नव्हता त्या सिच्युएशनला की आता मी सोडूनच दिलं, सगळे हातपाय गाळून टाकले. नाही, ते प्रयत्न करत राहिले आणि अगदी ते निसटले. आणि औरंगजेब त्या गोष्टीचं आयुष्यभर खंत करत राहिला की शिवाजी माझ्या हातून निसटला. तेव्हा जर भेटला असता तर कदाचित वेगळा इतिहास मी घडवू शकलो असं त्याला वाटत होतं. म्हणू शकतो की औरंगजेबाच्या रिझ्यूमवर एक काळा डाग पण लागला, काळा डाग लागला आणि तो आयुष्यभर राहिला, आयुष्यभर राहिला, मरेपर्यंत राहिला. त्याला इथेच त्या आपल्याच मातीमध्ये त्याला मरावं लागलं. पण त्याला हे स्वराज्य बुडवता आलं नाही. बरोबर, तर ते सगळं पॅशन असलेला माणूसच करू शकतो, वेळ असलेला माणूसच करू शकतो. त्यामुळे तिसरा प्रश्न जो स्वतःला विचारला पाहिजे स्वप्न निवडताना, की हे मी जे काही करतोय ते माझं वेळ आहे का? बरोबर, म्हणजे दिवस रात्र एक करून करू शकतो का? मी थकणार नाही आहे, मला कंटाळा येणार नाही या गोष्टीचा, तर ते पॅशन आहे. तर हे पॅशन ही तिसरी परीक्षा. बरोबर.